मला विचाराल तर क्वालिटी ऑफ लाईफ खाली गेलं आहे पुण्याचं, त्याच्यात काही सुधार झालेला? मला तरी, मी इथली नागरिक आहे म्हणून अतिशय जबाबदारीने, एक नागरिक म्हणून पण सांगते आणि लोकप्रतिनिधी म्हणून सांगते, कारण का मी जेव्हा जेव्हा फील्डवर जाते तेव्हा लोक मला एकच मागतात की ताई आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे, आम्ही टँकरसाठी करोडो रुपये आम्ही आमच्या भागात खर्च करतो, मग जर टँकरमधून पाणी येतं तर नळाला पाणी काय येतं? सत जर पाणी कमी पडत राहिलं तर एकीकडे टँकर माफिया हा जिवंत राहतो पण आमच्या नळाला पाणी येत नाही, तर मग हा टँकर माफियाच्या विरोधात, या एअर पोल्युशनचं नियोजनबद्ध काही हे सरकार करत नाही त्याच्या विरोधात, आणि जे लोक टॅक्स भरतात, टॅक्स भरलं तरी आम्हाला जर सुविधा मिळाली नसतील तर आम्ही पूर्ण ताकदीने पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला घेराव घालेल, आणि जोपर्यंत हे प्रश्न सोडत नाही आम्ही कुणालाही इथे बाहेर पडू देणार नाही. दुर्दैवाने गेले 2 वर्ष इथले नगरसेवकांचं इलेक्शन न झाल्यामुळे आमच्या सगळ्यांचीच प्रचंड अडचण आणि गैरसोय, आमच्यापेक्षा जास्त पुण्यातल्या किंवा शहरातल्या मायबाप जनतेची, आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदचा मेंबर नसल्यामुळे त्या भागात, त्यामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये फील्डवर जे हक्काचे लोक, फक्त पक्षाचे नाहीत पण नागरिकांना जे हक्काची लोकं होती, म्हणजे पाणी नाही आलं, गटरचा प्रॉब्लेम आला, कचरा उचलला नाही गेला, हे 24/7 आपले सगळे आमचे नगरसेवक हे कार्यरत असायचे, पण दुर्दैवाने 2 वर्ष त्यांचं इलेक्शन झालेलं नाही, त्याच्यामुळे आज प्रचंड अडचणी या शहरामध्ये आणि ग्रामीण भागात आम्हाला दिसतात. आज सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर विषय, ज्याची चिंता काळजी ही सगळ्या नगरसेवकांना आणि मला वाटते, आणि हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातला दुष्काळ, आणि ह्या भागाचं बोलायचं झालं तर पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. आणि आज त्याचा आढावा गेल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा वाईट बातम्या खरं तर आम्हाला इथून कळालेल्या आहेत, कारण का जो डेटा आम्हाला कॉर्पोरेशननी सांगितला, पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज जी आहे ती, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी, या सगळ्यांचं नियोजन जर केलं तर अतिशय चिंताजनक आणि दुष्काळाची अशी परिस्थिती शहरातही आहे आणि ग्रामीण भागातही आहे. आणि त्याच्यामुळे मी सरकारला गेले 1.5 महिना विनंती करते की पाण्याचं नियोजन करा, आणि नियोजन तुम्ही नाही केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहणार नाही. पुण्याचं शहराचं आपण उदाहरण फक्त घेऊया सुरुवातीला. पुणे शहरामध्ये दर आठवड्याला मी येते, दर आठवड्याला कुठल्याही रस्त्याने घ्या नवीन बिल्डिंगचं काम चालू असतं, आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, मग पाणी असेल, कचरा असेल, ट्रॅफिक असेल, किंवा जी सपोर्टिंग सिस्टम, ट्रॅफिक कंट्रोल असेल किंवा बसेस असतील, हीच जागेवर नाही आहे. आणि इथे तुम्ही अजून नवीन बिल्डिंग जर बांधणार असाल तर आहे त्यांनाच पाणी नाही आहे, आहे त्यांचाच कचराची विल्हेवाट होत नाही, आहे त्यांनाच ते रस्ते पुरत नाही आहेत, मग पुढच्या पुण्यामध्ये पाणीच नसणारी अशी भीती आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते. आणि मी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे मनपूर्वक आभार मानते की ते कबूल करतायत की हा प्रॉब्लेम आहे, याचा अर्थ इट्स रिअली सिरियस. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे की काही महिन्यासाठी तुम्ही पुण्यातलं सगळं जे कन्स्ट्रक्शन चाललंय हे थांबवा. याच्यासाठी 2 कारणं आहेत, एक तर प्रचंड पोल्युशन होत आहे. तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांचे, मीडियावाल्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही एक नवीन गोष्ट टी व्हीवर आज दाखवायला लागलाय की एअर पोल्युशनचा रेडार येतं. मलाही बऱ्याच वेळा बरं वाटतं ते बघितलं की आपण जेव्हा ग्रीन किंवा येलो झोनमध्ये होतो आता मोकळा श्वास घेऊ शकतो, मुंबई पुण्यात राहिलं की तुम्ही रेड दाखवलं की आम्हाला वाटतं अरे बापरे, आता ज्येष्ठ नागरिकांचा खोकला आजार पण, लहान मुलांना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, सगळ्यांनी आता 24 तास मास्कच घालून फिरायचं का? मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, मी विकासाच्या विरोधात नाही, पण जो विकास आज महाराष्ट्रात, भारतात, पुणे शहरात होतोय हा अतिशय चिंताजनक आहे. आपल्याकडे मेट्रो असेल, आपल्याकडे ब्रिज असेल, आपल्याकडे ट्रॅफिक असेल, पण तुम्हाला आणि मला प्यायला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती कदाचित पुढच्या काही वर्षात आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे जर आपण नियोजनबद्ध पुढचं पाणी, कचरा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट केलं नाही तर कितीही मेट्रो, हजारो कोटी तुम्ही मेट्रोवर घातले तरी तुमच्या आणि माझे प्रश्न दैनंदिन आयुष्यातले हे संपणार नाही आहे. त्याच्यामुळे काय मार्ग आहे आता?
हा आपल्याला सगळ्यांना बसून त्याच्यातून चर्चेतून मार्ग काढायला लागेल. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे की पुढच्या 8-10 दिवसात महाराष्ट्रातला आणि पुण्यातला दुष्काळ, पाण्याची परिस्थिती, पुणे शहराची पाण्याची परिस्थिती याचा आढावा घ्या. आणि जर नाही घेतला आणि असंच पोल्युशन वाढत राहिलं, असंच जर ट्रॅफिक वाढत राहिला, असंच जर पाणी कमी पडत राहिलं, तर एकीकडे टँकर माफिया हा जिवंत राहतो पण आमच्या नळाला पाणी येत नाही. तर मग हा टँकर माफियाच्या विरोधात, या एअर पोल्युशनचं नियोजनबद्ध काही हे सरकार करत नाही त्याच्या विरोधात, आणि जे लोक टॅक्स भरतात, टॅक्स भरलं तरी आम्हाला जर सुविधा मिळाली नसतील तर आम्ही पूर्ण ताकदीने पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला घेराव घालेल. आणि जोपर्यंत हे प्रश्न सोडत नाही आम्ही कुणालाही इथे बाहेर पडू देणार नाही. त्यामुळे इट्स रिअली क्रिटिकल अँड इट इज सिरियस. आणि मी राजकारण म्हणून करत नाही, मी सत्तेत असते तरी माझं हेच मत असतं. कारण का सत्ता ही फक्त लाल दिवा आणि पक्ष फोडण्यासाठी आणि इन्कम टॅक्स ईबीआय ईडीआयसाठी नसते, ती सर्वसामान्य इट्स अ टूल, ते एक साधन आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. या पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून गेल्या 5-7 वर्षात काय 24/7 पाणी देतो, कुठला मोठा बदल गेल्या 5-7 वर्षात या पुण्यामध्ये शहरात झाला आहे? मला विचाराल तर क्वालिटी ऑफ लाईफ खाली गेलं आहे पुण्याचं, त्याच्यात काही सुधार झालेला? मला तरी, मी इथली नागरिक आहे म्हणून अतिशय जबाबदारीने एक नागरिक म्हणून पण सांगते आणि लोकप्रतिनिधी म्हणून सांगते. कारण का मी जेव्हा जेव्हा फील्डवर जाते तेव्हा लोक मला एकच मागतात की ताई आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. आम्ही टँकरसाठी करोडो रुपये आम्ही आमच्या भागात खर्च करतो, मग जर टँकरमधून पाणी येतं तर नळाला पाणी का येत नाही? कचरा उचलला का जात नाही? ट्रॅफिकचा प्रश्न का सोडत नाही? यांच्याकडे मेट्रोसाठी करोडो रुपये आहेत पण मग आमच्या पाण्याच्या स्कीमसाठी का पैसे नाहीत आणि पाण्याचं नियोजन का होत नाही? असे असंख्य प्रश्नांवर आम्ही सविस्तर आज चर्चा केलेली. आणि त्याच्यामुळे पुन्हा मी सांगते की महाराष्ट्राच्या सरकारने आणि पुण्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनने विचार केला पाहिजे की पुढचे कन्स्ट्रक्शन जर थांबवावं, त्याचा सगळ्याचा एक आढावा घ्यावा, एक व्हाईट पेपर काढावा पुण्याच्या डेव्हलपमेंटवर, नंतरच पुढचा कार्यक्रम करावा. आता त्याचा आढावा ते घेणार आहेत. मी स्वतः इरिगेशन डिपार्टमेंटकडे आता जाणार आहे, तीही माहिती इथूनही मिळेल, इरिगेशन डिपार्टमेंटकडून पण मिळेल. पण जर 1 तारखेपर्यंत आम्हाला काहीतरी व्यवस्थित प्लॅन जर मिळाला नाही तर 1 तारखेला आम्ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला 1 डिसेंबरला घेराव घालणार आहोत.